रंगलेपनाने उजळलेला कॅनव्हास पॉंडिचेरी। तीन मुख्य व्यक्तिरेखा घेऊन कथानक गुंफायचं, त्यात वर्तमानासोबत भूतकाळाचे संदर्भ घेत भविष्यकाळाचं सुतोवाच करायचं। हे करताना कथानकाच्या कॅनव्हासवर आकर्षक रंगलेपनही करायचं, त्या कॅनव्हासलाही एक व्यक्तिरेखा म्हणून कथानकात सामावून घ्यायचं आणि हे सगळं एका दर्जेदार ब्रशने चितारायचं। ही सगळी किमया पॉंडिचेरी या चित्रपटात केलेली दिसून येते। चित्रपटाची गोष्ट वरवर पाहता साधी सोपी वाटते, परंतु कथानक जसजसे पुढे सरकते तसतशी ही गोष्ट त्यातील व्यक्तिरेखांच्या थेट अंतर्मनात डोकावायला भाग पाडते आणि नकळत त्यांच्या सोबतीने चालायलाही प्रवृत्त करते। सशक्त व्यक्तिरेखांचा आणि बांधेसूत पटकथेचा आविष्कार पॉंडिचेरीत पाहायला मिळतो। तेजस मोडक व सचिन कुंडलकर या द्वयीने ही जबाबदारी उत्कटतेने पार पाडली आहे। सचिन कुंडलकरच्या दिग्दर्शनाने हे सारं आकर्षकरित्या पडद्यावर उतरवलं आहे। सचिन कुंडलकरचा चित्रपट म्हणजे त्यात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असणारच याची प्रचिती पॉंडिचेरीतून पुन्हा एकदा येते। स्मार्टफोनवर चित्रित केलेला हा चित्रपट म्हणून त्याचं एक खास वैशिष्ट्यही आहे। गोष्ट पुढे सरकताना पार्श्वभूमीवर सतत उमटणारा पॉंडिचेरी शहराचा चेहरा या चित्रपटाला मनोवेधकतेकडे घेऊन जातो। पॉंडिचेरी शहर हे यात एक व्यक्तिरेखा बनूनच येते आणि त्याची नेत्रसुखदता मनात आनंदाची भकरण करते। चित्रपटात सर्वच व्यक्तिरेखांच्या मनोविभ्रमाची केलेली मांडणी तसेच चित्रपटाचे लोकेशन्स आणि कॅमेरा वर्कला पूर्ण मार्क द्यावे लागतील। बहुतांश नारिंगी आणि पिवळ्या रंगांतून उतरणारे पॉंडिचेरीचे प्रतिबिंब सतत ताजेपणाची अनुभूती देते। चित्रपटाची गोष्ट उघड केली तर त्या रंगलेपनातले बरेच रंग उडून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे रंगकाम मोठ्या पडद्यावरच पाहणे इष्ट। पॉंडिचेरीतली निकिता म्हणजे सई तांबणकर या भूमिकेतून पुन्हा एकदा तिच्यातल्या उत्तम अभिनेत्रीची जाणीव करून देते। अनेक प्रसंगांतले तिचे डोळ्यांतून बोलणे थेट मनात उतरते। वैभव तत्ववादीने यातलं रोहन त्याच्या खास स्टाईलने साकारलं आहे। अमृता खानविलकरची मानसीही यात उत्तम रंग भरत जाते। नीना कुलकर्णी यांच्यासह इतर कलाकारही या पॉंडिचेरीत सहज मिसळून गेले आहेत। कथा, नयनरम्यता आणि कलात्मकतेचा आल्हाददायक अनुभव देणाऱ्या या पॉंडिचेरीला आम्ही देतो आहे 3.5 स्टार्स।